नादुरुस्त बसेसची माहिती असतानाही या बसेस मार्गावर पाठवण्याचा बुलढाणा प्रशासनाचा हट्ट प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे मार्गावर बसेस बंद पडण्याचे प्रकार वाढत असतानाच ब्रेक निकामी होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे त्यातूनच या बसेस प्रवाशांसाठी अक्षरशः कर्दन ठरत असल्याचं था अस्वस्थ चित्र आहे अकोला सिल्लोड बसचा क्लच प्लेट खराब झाल्यानं बोता येथील ज्ञानगंगा अभयारण्यात बस बंद पडली दरम्यान बसमधील त्रेचाळीस प्रवाशी वन्य हवाली केल्यासारखं होतं तत्पूर्वीच कोथडी फाट्यावर घडलेल्या बस अपघातानं प्रशासनाची दिरंगाई पुन्हा अधोरेखित झाली आहे मावळत्या वर्षात छान अपघात झाल्यानं राज्य परिवहन मंडळाची बस रस्त्यावर आणि मरण डोक्यावर अशी अवस्था दिसून येत आहे लाखो प्रवाशांची लाईफलाईन असलेल्या एसटी टी बसची अवस्था गेल्या काही वर्षापासून डबगाईला आली आहे नियोजनाच्या अभावामुळं आर्थिक आवक मोठ्या प्रमाणावर असतानाही बसेसच्या दुरुस्तीसाठी आणि स्पेयर पार्टच्या खरेदीसाठी प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नाही त्यामुळेच या बसेस मार्गावर पाठविण्याच्या लायकीच्याच राहिलेल्या ला नाहीत तरीही प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि केवळ महसूलाच्या वाढीसाठी प्रशासनाच्या वतीनं या बसेस मार्गावर पाठविण्यात येत आहे त्यातूनच रस्त्यावरील अपघातांना निमंत्रण मिळत आहे अकोला सिल्लोड लांब पल्ल्याची स्टील बॉडी व आकर्षक रंगोटी केलेली बस त्रेचाळीस प्रवाशी घेऊन अकोला येथून निघाली मात्र मध्येच बोथा ज्ञानगंगा अभयारण्यात बंद पडली एक दोन तास तात्कळत बसल्यानंतर प्रवाशांना पुढील प्रवाशासाठी रवाना करण्यात आलं तत्पूर्वी या ठिकाणी पट्टेदार वाघाचा संचार होता त्यामुळे या जंगलात त्यांनी घालवलेला वेळ धोकादायकच म्हणावा लागणार बुलढाणा जिल्ह्यातील एकूण सात आगाराच्या ताफ्यात चारशे तीस बसेस आहेत त्यातील वीस ते तीस बसेस नादुरुस्त आहेत धक्कादायक बाब म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार यातील बहुतांशी बसेस या बसे जुन्या आहेत त्यामुळे त्या धोकादायक त्या ठरत आहेत प्रशांत खंडारे विदर्भ न्यूज बुलढाणा